कधी कधी केराचा डब्बाही मनापेक्षा बरा वाटतो. दिवसातून एकदा का होईना तो रिकामा तरी होतो. आपण मात्र मनात कितीतरी दुःखद आठवणी साठवतो. काय मिळतं यातून? आपण स्वतःचे दुःख वाढवत राहतो. घडून गेलेल्या वाईट गोष्टी वर्षानुवर्षे मनात ठेवतो. त्या ज्याच्यामुळे घडल्या त्याचा पुढे तिरस्कार करतो. आता केराच्या डब्यासारखं दररोज मनही साफ करायचं. विसरून सारे जुने दुःख स्वीकारून नव्या सुखांना आनंदाने भरायचं. सुखी जीवनाचे तंत्र आता आपण सर्वांनी शिकायचं. स्वतःला नेहमी आनंदी ठेवायचं. बोलण्यातून विचार कळतात. विचारातून चरित्र कळते. चरित्रातून वागणं समजतं. वागण्यातून माणूस समजतो. माणूस समजला की ओळख निर्माण होते. ओळखीतून नातं निर्माण होतं. ते नाते टिकले तर ओळखीचे, नाहीतर अनोळखीचे. काही नात्यांना नावं कधी द्यायची नसतात. ती फक्त निभावायची असतात. तर ती फुलतात, बहरतात आणि टिकतात सुद्धा. ज्या दिवशी तुम्ही त्याला नावाचं लेबल चिटकवाल, समजायचं तुम्ही त्या माणसाला गमावलं. दुःख नेहमी आपलेच देतात. कारण परक्यांना काय माहीत तुम्हाला सर्वात जास्त त्रास कोणत्या गोष्टीचा होतो. एकांत आणि एकटेपणा यात खूप अंतर आहे. एकांतात आपण स्वतःच्या जवळ असतो, तर एकटेपणात स्वतःपासून दूर जातो. म्हणून एकांतात सुख तर एकटेपणात चिंता प्राप्त होत असते. मित्रांनो, प्रशंसा पचली नाही तर अहंकार वाढतो. टीका पचली नाही तर दुश्मनी वाढते. दुःख पचले नाही तर निराशा वाढते. आणि सुख पचले नाही तर पाप वाढते. जीवन आणि जेवण सगळा पोटासाठीचा खेळ आहे. कुणी उपाशी तर कुणी तुपाशी. हा तर नियतीचाच डाव आहे. लढला तो जगला, हरला तो संपला. इथे तर जगण्याला भाव आहे. विश्वासाचं गणित चुकलं की नात्याचा हिशोबही बिघडत असतो. मदत करण्याने आपण दुसऱ्याचे आयुष्यमान वाढवित असतो. कारण त्याच्या पाठीमागची एक चिंता कमी झालेली असते. असे सुंदर नवनवीन सुविचार ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. चला तर हसत राहा, आनंदी राहा. पुन्हा भेटूया सुंदर सुविचाराबरोबर, जे आपले जीवन उत्साही करतील.